श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ। आम्ही लास्ट टाइम म्हणजे कुठे का अंबरनाथला गेलो होतो आपण। आम्ही अंबरनाथच्या स्वामींच्या मठामध्ये गेलेलो, तेव्हा आम्ही दोघी स्टेशनवरती थांबलो होतो ट्रेन येईपर्यंत, आणि एक मुलगा आला प्लॅटफॉर्मवरती, आला थांबला, पाया पडला आणि गेला। आम्ही माहिती की म्हणतो यांनी कसल्याच्या पाया पडल्या, म्हणून आम्ही असं तिकडे शोधलं तर तिथे मंदिर होतं। मग आम्ही निर्णय घेतला की आम्ही नक्कीच त्या मंदिरमध्ये जाणार, तर आज आपला 5वा गुरुवार आहे आणि आपण त्याच मंदिरमध्ये जाणार आहोत। तर आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि हे उत्तराभिमुख श्री दत्त मंदिर आहे। स्वामींनी त्यांच्या मूळ रूपाचे आज आम्हाला दर्शन दिले। इथे ना लास्ट टाइम मी एक व्हिडिओ टाकलेला मागे गणेशोत्सव, मागे गणपतीचा, तर बदलापूरचा राजा म्हणून तो व्हिडिओ होता। तर इथे बाहेरच तो गणपती बसतो, आपण पहा आश्चर्य म्हणजे आम्ही गणपती बघायला आलेलो, पूर्ण जत्रा आम्ही फिरलो, पण हे मंदिर काय आम्हाला दिसलं नाही। आणि धन्य म्हणजे हे सगळं स्वामींचीच लीला, कारण की त्या दिवशी तो मुलगा जर पाया पडला नसता प्लॅटफॉर्मवरून तर आम्ही इकडे बघितलंच नसतं। आणि हे आपलं दत्त मंदिर आहे स्वामींचं, खूप छान। इथे आलं ना बाहेर इतकं गरम होत होतं, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार की किती गरम त्याच्यामध्ये दिसते। आणि जसं आम्ही आतमध्ये एंट्री केली म्हणजे मंदिराच्या बाहेरपासूनच आम्हाला इतकं थंड जाणवायला लागलं, आणि आत आल्याच्या नंतर पण खूप थंड आणि खूपच प्रसन्न, खूप छान वाटलं आम्हाला। पूर्ण गर्मीने एकदम कसं तरी झालं होतं, पण आतमध्ये आलं ना की खरंच खूपच छान वाटलं। आपली स्वामींची सावलीच आपल्यावरती अशी आहे की कितीही वाईट प्रसंग असो किंवा काही असो, आपण स्वामींचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला खूप छान वाटतं। तर असं हे दत्त मंदिर आहे, मोठं आहे मंदिर, आणि इथे दत्त महाराजांचे फोटो आहेत, त्याचबरोबर आणखीन सुद्धा फोटो आहेत। हे आपले स्वामींचा फोटो आहे। आल्याच्या नंतर ना खरंच खूप छान वाटतं, जर तुम्ही जवळपास राहत असाल आणि तुम्हाला जर स्वामींच्या मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही स्वामींच्या ह्या मूळ रूपाचे सुद्धा इथे येऊन दर्शन करू शकता। इथे एक आई बसल्या होत्या, त्यांना मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं हे खूप जुनं मंदिर आहे आणि इथे पारायणसुद्धा होतात, त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी इथे खूप मोठा उत्सव असतो, आणि ज्या दिवशी मागे गणेशोत्सव असतो तेव्हासुद्धा उत्सव असतो। पण आम्ही आलो, पण कसं असतं आपण जेव्हा कुठे जात असतो ना आपण ठराविक त्याच कामासाठी जातो, जसं की आम्ही मागे गणेशोत्सवासाठी आलेलो होतो तर आम्ही गणपतीचे दर्शन घेतले, त्याच्यामुळे बाजूबाजूला काय होते काय कळालंच नव्हतं। पण जेव्हा त्यांनी सांगितलं की नाही गणपतीच्या इथे वेळेसुद्धा इथे उत्सव असतो, तेव्हा खरंच खूप छान वाटलं। तर या मागे गणेशोत्सवाच्या वेळेलासुद्धा आम्ही इथे नेमकं नक्कीच येणार। तर असं हे आमचं आजचा 5वा गुरुवारचं स्वामींच्या मंदिराचं हे दर्शन झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।